नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुरज, स्वागत करत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. जसं की आपण म्हणलो होतो, आपली गड किल्ल्यांची सिरीज अशीच चालू ठेवणार आहोत. तर आपण आज असंच एका किल्ल्यावरती निघालो आहोत ट्रेकिंगसाठी, ज्याचं नाव आहे तोरणा. वेल्हे तालुक्यातील किल्ला आहे हा. तर आत्ता जस्ट आपण सकाळी 6 वाजता निघालो आहे आणि इथे पेट्रोल भरायला थांबलो होतो. आपलं पेट्रोल पण भरून झालेलं आहे. तर आपण आत्ता फक्त नाश्त्यासाठी थांबणार आहोत आणि त्यानंतर आपण किल्ल्याकडे निघणार आहोत. चला तर मग आपण आत्ता निघतो आहे. तर आपण आत्ता आलेलो आहे, इथं नाश्ता करायला थांबलेलो आहे. इथे श्रीवडेवाले म्हणून आहे हायवेलाच, पुणे सातारा हायवेला. तर इथं आपण आत्ता नाश्ता करू, बघूयात काय त्यांच्याकडे खायला. नाश्ता करू आणि मग आपण किल्ल्यावरती निघूया. काय सांगितलं? 2 पोहे घ्या. तर आपण नाश्त्याला घेतलेले आहेत पोहे आणि आता नाश्ता करू आणि मग किल्ल्याकडे निघूयात आपण पुढे. तर फायनली गाईज, आपण गडावरती पोहोचलेलो आहे. इथे बघा तुम्ही, आता आधी रोड नव्हता. तुम्हाला रोड दाखवतो मी, त्यांनी रोड कसा केलेला आहे. आधी तुम्हाला खालून ट्रेक करायला लागायचं, पण यांनी आता जवळपास 1.5-3 किलोमीटरपर्यंत गाडी येते वरती गडावरती. आणि इथं अशा रीतीने तुम्हाला पार्किंगची सोय आहे, इथे पार्किंग करू शकता. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत किल्ला आपला चालू आहे, त्यानंतर बंद होतो किल्ला. तर आता आपण पुढे जाऊयात आणि तुम्हाला सगळे गडावरचे जेवढे स्पॉट आहेत चांगले चांगले ते स्पॉट दाखवण्याचा प्रयत्न करूया. वा 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 वा, काय व्ह्यू आहे बघा गाईस, कसं छान वाटतं असं. मधून मस्त पायवाट काढलेले मधून आणि साईडने सगळी झाडी झाडी, काय छान दृश्य आहे बघा. तर गाईस, आपला आत्ताशी तोरणाचा ट्रेक चालू झालेला आहे. आता खूप मजा येणार आहे, तर व्लॉग कंटिन्यू बघत राहा. चला, झाडांची हाईट बघा केवढी, आमच्यापेक्षा पण उंच इथले झाड आहेत. खूप छान वाटतं असं इथे, आणि थंडी तर खूप वाजते. पावसाळ्यात जाणार असेल तर थोडं जपून या, कारण की पाय खूप घसरत आहेत. शूज चांगले वापरा. खूप चिकल आहे हे बघा, यांनी बसायला कसं केलं, खूप छान वाटतं इथं असं मध्ये. आपण आता पुढे जाऊयात, खूप उशीर झाला आपल्याला कारण, आणि पाऊस पण यायला लागलेला आहे. कसं वाटतं शार्दन? अजून खूप जायचं आपल्याला वरती, आपण जाऊयात. आणि पावसाला सुरुवात झालेली आहे, बारीक बारीक पाऊस चालू आहे. ते आम्ही आणलेले छत्री वगैरे सोबत, पण बघूयात आता पुढे आपला प्रवास कसा होतोय ते. बरं झालं आम्ही थोडा नाश्ता करून आलो, इथे खूप ताकद लागते चढायला, दम पण खूप लागतो आणि सरळ सरळ स्ट्रेक आहे. आताशी आपण पहिली स्टेप पार केली, हे बघा. खूप छान दृश्य आहे इथे.
पोहोचलेलो आपण आपल्या दुसऱ्या डोंगरावरती. दुसरी स्टेप कम्प्लीट झालेली, त्याच्यानंतर आपला अजून तिसरा डोंगर बाकी. तशी आपला अर्धा किल्ला झालेला आहे सर करून, अजून सरळ सरळ आता लास्ट स्टेप आहे किल्ल्याची, ट्रेकची. तर बघूयात आपण कसं आहे. अजून त्या धुक्यामुळे मी तुम्हाला दाखवलं नाही की गड कसा आहे. धुकं आहे सर्व, त्यामुळे दिसत नाही तो. धुक्यांची पूर्ण अशी चादर आहे इथे. पुढे गेलं की तुम्हाला दाखवतो की गड कसा आहे. इथून असे रेलिंग चालू आहे गडाला, पूर्ण त्यांनी लावलेली आहे साईडने. सेफ्टीसाठी हे लावण्यात आलेलं आहे. पाऊस पण खूप बारीक बारीक असा पाऊस चालू आहे इथे. हा केल्यानंतर तो करणं सोपं जाईल ना, तरी पण फाटल राजगड. बाले किल्ला मजबूत आहे. चला चला लालले घेऊन जाऊ आपण तिथे. लालले घेऊन जायचं आहे. हा रेलिंग धरा. हो धरली, येड आहेस का? मी सोडून इथे रेलिंग अजिबात सोडू नको. घासत घासत हात पुढे घे, असा सीन नाही पाहिजे. खूप छान वाटतं इथे ट्रेक करायला. थोडी भीती पण वाटते कारण की हे बघा, रेलिंग पूर्ण अशी हलती आहे इथे. पण ठीक आहे, जाम वाट लागली. अजून तर अर्धा किल्ला चढायचा आहे. इथे मध्ये असा छोटा धबधबा लागला आम्हाला आणि खूप छान आहे धबधबा, बघू शकता तुम्ही. खूप छान वाटत इथे आणि पाणी पण खूप थंड आहे. डॉगी गेला वरती. चला शेवटचा टप्पा. एकदम स्टीप आहे. संपला म्हणजे भाई, सरळ सरळ पायऱ्या तिथे. बघा तुम्हाला दाखवतो मी. हे बघा आता आपण इथून आलोय खालून आणि असंच आपण चाललोय इथे वरती. एकदम सरळ सरळ पायऱ्यात आणि जास्तीत जास्त एक ते दोन माणसांची जागा इथे फक्त जाणं होगा. तर अशा प्रकारे आपण किल्ला सर केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता हा किल्ल्याचा पहिला दरवाजा आहे. तर आपल्याला अजून किल्ला पूर्ण पाहायचा आहे आणि तुम्ही आतापर्यंत जर ट्रेक बघितला असेल तर समजलं असेल तुम्हाला की किल्ला किती ट्रेक करायला किती अवघड आहे. आणि आताच्या काळामध्ये 16 वर्षे ट्रेक करणं इतकं अवघड आहे. तर त्या काळामध्ये 16 वर्षी छत्रपती शिवरायांनी हा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं होतं. तर तुम्ही बघू शकता की आपल्यासाठी ही किती कौतुकास्पद गोष्ट आहे. तर आता आपण पुढे किल्ला बघूयात आणि तुम्हाला सगळे पॉईंट तुम्हाला दाखवतो मी आता कसे येते. चला हा बघा, हा हे बिन्नी दरवाजा. त्याचे एंट्रन्स बघा कसे, खूप छान वाटतं इथे. चला आपण आता वरती जाऊयात आतमध्ये.
किल्ल्यावरती तर सगळीकडे धुके पसरले, खूप छान व्ह्यू आहे वरती. पावसाळ्याचं ट्रेक करणं खूप मजेशीर आहे, फक्त सावधानी तुम्हाला खूप घ्यायला लागेल, स्लिपरी खूप आहे. आता बघा हे खोकर टाके टाके बघा, तोरणा किल्ला पाणी कमी आले, दरवाजे तर खूप जुने झालेत. हे बघा खूप छान वाटतं इथे, चूल वगैरे. आधी किल्ल्यावरती थांबून द्यायचे लोकांना, पण आता त्यांनी मनाई केली थांबण्यासाठी. तिकडे हे आहे इथे झुंजरमाचे, त्यांनी इथे झेंडा लावायला पण सोय केलेली आहे वरती गडावरती. आधी नव्हतं, पण आत्ता त्यांनी प्रत्येक गडावरती झेंडा लावतो, चांगली गोष्ट आहे. आणि इथून उतरायला आहे झुंजरमाचेसाठी. इथून असं आहे बघा उतरायला इथे. मी तर आलोय खाली, पण शार्दूल काय यायचं म्हणत नाही आहे. आपण तर खाली आलेलो आहे झुंजरमाचीकडे, शार्दूल काय येत नाही आहे खाली. मी त्याला खूप बोलवलं आणि अशा पायऱ्यात बघा इथे मग शिडी लावली त्यांनी. ही शिडी थोडी हालते पण सेफ आहे, काय सीन नाही आहे. बघा त्या शिडीवरने खाली आलं की त्यांनी असं इथं रोप ठेवलेलं आहे, इथून तुम्ही उतरू शकता खाली सपोर्ट घेऊन. जास्त काय हार्ड नाही आहे, पण जे बिगिनर्स असतील त्यांनी जरा काळजी घ्यावी. आता आपण जाऊयात झुंजरमाचीकडे. तर आपण आत्ता आलेलो आहे तोरणेश्वर मंदिर, आणि तुम्ही इथे बघू शकता शंकराचे पिंड. बघा इथं कसे दगडावरती पिंड कोरलेले. आता तोरणेश्वर मंदिराचं दर्शन घेऊ पहिल्यांदा आपण. खूप छान आहे, खूप छान आहे. आता आलो आपण मेंगाई देवी मंदिरापाशी. आता आपण मंदिर बघूयात आणि मंदिर दाखवतो तुम्हाला. मग आपण पुढे जाऊ, इथेच जेवणार आहे आपण आणि इथे बसायला वगैरे जागा आहे आतमध्ये. आणि आपल्याला एक वाईचा ग्रुप भेटला होता, हे बघा. चला बाय बाय. आता आपण आलोय मेंगाई देवी मंदिर आहे ते, इथेच बसूया थोडा वेळ आणि नाश्ता वगैरे करू आपण, जे आणले स्नॅक्स थोडा सोबत. मेंगाई देवीचं मंदिर तर आम्ही थोडा स्नॅक्स आणला होता सोबत, भेळ आणली, चिप्स वगैरे आहेत. आता ते खातो आणि मग तुम्हाला भेटतो. इथे मंदिरात असं पूर्ण बुरुजाची म्हणजे अख्ख्या किल्ल्याची माहिती दिलेली आहे, कुठला पॉईंट कुठे आहे, नकाशा पूर्ण इथे आहे किल्ल्याचा. आत्ता आपण इथे आहोत मेंगाई देवी मंदिर, मेंगाई देवीच्या मंदिरात आहोत. तर अशा प्रकारे आपला नाश्ता वगैरे सर्व करून झालं, मेंगाई देवीचं दर्शन पण घेतलेलं आहे. झुंजरमाचीकडे गेलो होतो खरं तर, पण धुकं खूप आहे आणि पायवाट अजिबात दिसत नाही आहे, त्यामुळे आपल्याला रिस्क घ्यायची नाही आहे. त्यामुळे आत्ता आपण गड उतरायला घेतो आहे, कारण की बाकीचे पॉईंट पण दिसत नाही आहेत काहीच, सर्व धुकं असल्यामुळे अख्खाचा अख्खा गड झाकून गेलेला आहे. तर आता जाताना आपल्याला वाट खूप अवघड आहे, थोडं उतरताना खूप स्लिपरी झालेलं आहे, त्यामुळे आता मी तुम्हाला डायरेक्टली खाली भेटतो. चला आपण आत्ता आलो बघा कोकण दरवाजापाशी.
हा कोकण दरवाजा हा बघा इकडे हा आहे कोकण दरवाजा इकडे बघा वानर कसे आहेत हा आता आलो आम्ही तोरणजाय देवी मंदिरच्या इथे बुरुजाच्या मागून रोड आहे तोरणजाय मंदिराला आणि हे बघा तटबंदी किल्ल्याची खूप मस्त आहे बाकीच्या किल्ल्यांपेक्षा पण या किल्ल्याची तटबंदी खूप मजबूत आहे इथं व्ह्यू बघा किती छान आहे आणि आपल्याला इथे दोन मित्र भेटलेत आपले एक आहे बालाजी आणि हा पांडुरंग हे वाघोलीवरनं आलेत आम्ही एकत्रच रस्ता चुकलो होतो रस्ता शोधत शोधत खाली चाललो तर अशा प्रकारे आपला गड पूर्ण फिरून झालेला आहे आणि आज आपल्याला खूप सारे मित्र भेटले खूप साऱ्या गोष्टी केल्या आपण आज खूप धमाल केली तर असंच आम्हाला सपोर्ट करत राहा आणि तुम्हाला आपला व्हिडिओ वाचा आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर आपण तुम्हाला भेटूत आता पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत ट्रॅव्हल अँड पीस